अमृताने जबरदस्ती झोपायला पाठवलं म्हणून निकार्थ बरं झालं, जरा फ्रेश वाटतंय. आणि बिचारी ती माझ्यासाठी रात्रभर मानवजवळ बसून राहिली. सॉरी अमृता, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. त्रास तर मी दिला तुला, तुझं काही ऐकून न घेता उगीचच दोष देत राहिले तुला. झालं ते झालं, विसरून जा. अमृता, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं. आपल्यातले गैरसमज दूर व्हावेत आणि आता गैरसमज दूर होऊन काही फायदा नाहीये. जे झालं ते आता बदलता तर येणार नाही. नशीब आपलं असं म्हणून सगळं ऍक्सेप्ट करायलाच हवं. आपला भूतकाळ आपण विसरायलाच हवा. तेच सगळ्यांच्या दृष्टीने हिताचं ठरेल. आता माझा संसार आहे, माझा नवरा आहे, माझा जो काही पास्ट आहे त्यात यशची तर काही चूक नाही. मला कळतंय अमृता, तुझ्या सुखी संसारामध्ये विष कालवायला मी नव्हतो आलो. बिलीव मी, माझा तसं कधीच विचार नव्हता. गं, तुझी काय चूक? जे सुख मला मिळालं नाही ते तुला मिळालं. I'm happy for you. यश खूपच चांगला मुलगा आहे, तुझ्यावर खूप प्रेम करतो तो. एक रिक्वेस्ट आहे मला, प्रॉमिस मी. आपल्या भूतकाळाबद्दल यशला काहीही कळता कामा नये. यापुढे आपण फक्त चांगले मित्र म्हणून राहू. चांगले मित्र.
काय काय? अरे माझी झोप पूर्ण झाली नाहीये, तुम्ही दोघे का गप्प बसलाय? काय रे कसं वाटतंय आता? आय एम फाईन. अरे फाईन असणारच. रात्रभर इकडे तुझी काळजी घ्यायला एक क्वालिफाईड डॉक्टर होते. थँक्स. रात्रभर तू मला झोपायला लावलंस आणि स्वतः ह्याच्याजवळ जागत बसलीस, ह्याची काळजी घेतलीस. यस. नाही खरंच तू रात्रभर जागलीस, बघ डोळे कसे झालेत तुझे, लाल झालेत सुजल्यासारखे. काय रे त्रास दिलास तू माझ्या बायकोला? यश काहीतरीच काय? अगं गंमत करतोय. यू माइंड? नॉट ॲट ऑल. सी पण तुम्ही दोघं आता माझं ऐका, घरी जा आणि आराम करा. तुला इकडे एकट्याला सोडून इम्पॉसिबल. टेल मी समथिंग एल्स. अरे माझी काळजी करू नकोस. आय एम फाईन. बरं वाटतंय मला. हो ते दिसतच आहे. दीपंकरचा खून मी केलाय. काय केलं? का केलं दीपंकरचा खून? का केलं? दुश्मनी होती तुझी. खून करना मेरा पेशा है. मेरा कॉन्ट्रैक्ट किलर है. क्यों डॉक्टरी नहीं चलती है क्या? डॉक्टरी नहीं चलती है क्या? डॉक्टरी नहीं चलती है क्या? डॉक्टरों जैसा तो काम है. यहां सिर्फ डॉक्टर का काम काटने के बाद खलास होता है. कापलं काम संपलं. इथे माझी सर्जरीची डिग्री कामाला येते. कोणती नस कापल्यानंतर समोरच्याला कमी त्रास होईल एका डॉक्टरपेक्षा जास्त कोणाला माहिती? घबराओ मत ऑफिसर, आपके बेटे को भी कम से कम तकलीफ दी है मैंने. ना ना अशाला आपलं काम बिघडू शकत. या वयात एवढा राग बरोबर नाही, हायपर टेन्शनचा त्रास होईल. फक्त आहे काय, कॉन्ट्रॅक्ट किलर जरी असलो ना तरी सर्जन आहे, गोल्ड मेडलिस्ट. गोळ्या लिहून देऊ. बिझनेस सुपारी देते दीप को मारने की सुपारी किसने दी थी तुम्हें? नाना डॉक्टर नाना. अरे बाढ़ में गया तेरा डॉक्टर नाना. दीप का मारने साठी कोणी सुपारी दिली होती तुम्हें? त्याचं नाव सांग सांग. कुठेच बातमी आलेली दिसत नाहीये. मामा काय शोधतेस, कसली बातमी? अगं डॉक्टर नानाच्या अटकेची ग. काल त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय पण अजून मीडियापर्यंत ही बातमी पोचलेली नाहीये.
कोणी स्पेशल असा मी का डॉक्टर नाना? हो खूप इंटरेस्टिंग माणूस आहे. एकदम जिंदादिल पण तेवढाच खतरनाक. दीपंकर मर्डर केस संबंधी त्याला चौकशीसाठी बोलावलंय. काय दीप मर्डर केस मध्ये? हो मामा, पण ही बातमी तुला कशी कळली? माझ्या खबऱ्याकडून. मला एक कळत नाही मामा, डॉक्टर नाना कोण आहे आणि दीपच्या खुनाशी त्याचा काय संबंध? कळेल तुला सुद्धा लवकरच कळेल तेजस. आज मीडियापर्यंत ही बातमी पोचलेली नसेल पण उद्या सगळ्या न्यूजपेपरची हेडलाईन असणार आहे, दीपंकरचा खुनी डॉक्टर नाना गजा आड. आज जे मला कळलंय ते उद्या उभ्या मुंबईला कळेल आणि मग ही बातमी देशभर पसरेल. पण हे सगळं तू इतक्या कॉन्फिडेंटली कसं काय म्हणू शकतेस? आणखीन एक गोष्ट सांगू तुला, डॉक्टर नानाने आपला गुन्हा कबूल केला की साहेबरावाच्या पायाखालची जमीन सरकणार आहे, त्याच्या पक्षामध्ये खळबळ माजणार आहे. नानाने आपला गुन्हा कबूल केला तेजस की साहेबराव घोरपडे संपला, आपल्या मार्गातला खूप मोठा काटा आपोआप दूर होतोय कायमचा. कल्याणी पटवर्धनशी वैर करण्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे त्याला. बर, त्या जमिनीच्या केसचं कुठपर्यंत आलं म्हणता? स्टे ऑर्डर मुळे त्याचं काम थांबलंय पण कल्याणी गप्प बसणार नाही, ती स्टे ऑर्डर वेकेट करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. मी तुम्हाला हेच सांगणार होतो, तिथे रिसॉर्ट उभा केल्याशिवाय कल्याणीबाई स्वस्त राहणारच नाहीत. त्याच्यावर मी एक उपाय शोधलाय. अरे वा, कल्याणीच्या रिसॉर्ट समोर मी माझं रिसॉर्ट बांधणार. अच्छा, म्हणजे ते ह्याच्यासारखं झालं हो, आपलं त्रिशूळ मधल्या अमिताभ बच्चन सारखं. काय तो फेमस डायलॉग, उसकी कॉलनी बनेगी जरूर पर बसेगी नाही. बर, तुम्हाला एक हायली कॉन्फिडेन्शियल न्यूज द्यायची. दीपच्या मर्डर केसमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आरोपी पोलिसच्या हाती लागलाय. काय म्हणता? ही खूप कॉन्फिडेन्शियल न्यूज आहे, कोणाकडे बोलू नका प्लीज. छे छे, आम्ही कशाला कोणाकडे बोलू? पण त्यानं कोणाचं नाव सांगितलं का? नाही अजून नाही, पण विशाल आणि त्यांची टीम कसून चौकशी करतात. आम्ही सांगतो ना, त्याच्या स्टेटमेंट मध्ये कल्याणीबाईंचंच नाव उघड केलं येणार. लिहून ठेवा. मलाही तसंच वाटतंय. एकदा का त्या माणसाने दीपच्या खुनाची सुपारी आपल्याला कल्याणीनंच दिली असं कबूल केलं, कल्याणी गजाड गेलीच म्हणून समजा. कळा, तुमचे शब्द खरे ठरवत. मी पुन्हा तुला एकदा विचारतो, लास्ट टाइम, सुपारी कोणी दिली होती तुला? आय एम अ कॉन्ट्रॅक्ट किलर ऑफिसर, आमचेही काही उसूल असतात. हो, उसूल असतात. हो, मलाही कळू दे काय उसूल असतात. आमचा मतलब फक्त पैशाशी आणि कामाशी असतो. पैसे कोण देते त्याचं नाव आम्ही विचारत नाही, कोणाला मारायचं आहे त्याचं नाव आम्ही विचारत नाही. बहुत पॉची हुई चीज होती,
इतनी आसानी से नहीं मानोगे। खरंच सांगितलं कुणी पैसे दिले त्याला मी बघितलं नाही, मला फक्त पैसे आणि फोटो मिळाला। और फिर तुमने दीप का काम तमाम कर दिया, कारण त्यांनी पैसेच इतके जास्त मोजले होते की त्या पैशात मी 5 जणांना मारलं असतं। मनातली गोष्ट सांगू, खरंच असं वाटतं ऑफिसर की असे 4-5 बकरे आधी मिळाले असते ना, मी इथे नसतो। काय करू, फेट नशीब। सबनीस उसके बांधा। अमृता, मी हॉस्पिटलला जाऊन तसंच पुढे जरा ऑफिसला जाणार आहे। ऑफिसला? हां, रातचा फोन आला होता, 1-2 महत्त्वाची कामं आहेत, जरा ऑफिसला येऊन जा म्हणाला। तूही आराम कर, रात्रभर तुलाही खूप जागरण झालंय। अमृता, काय म्हणतोय मी? मी म्हटलं तूही आराम कर, रात्रभर तुलाही खूप जागरण झालंय। मी काम करू का, मी मोठी यायला सांगू का थोडा वेळ इशाकडे बघायला, म्हटलं डुलकी काढता येईल? नाही नको, मी करते ना आराम। यू ओके? आराम कर। हे काय झालं? नशिबाने माझ्याशी कुठल्या जन्मीचं वैर साधलंय? बिचारा मानव, त्यानेही कमी भोगलं नाहीये आणि मी मात्र त्यालाच दोष देत राहिले। नको नको ते आरोप केले त्याच्यावर। ईशाचं रहस्य लपवून मी चूक तर केली नाही ना? ईशा आमची मुलगी आहे हे मानवला सांगायला हवं होतं का? पण ते सांगितलं असतं तर मानव नक्कीच तिला घेऊन जाण्याचा हट्ट करेल। नाही नाही, मी ईशाबद्दल मानवला काहीही सांगणार नाही। सॉरी मानव, मला माफ कर।